जय हिंद मित्रांनो माय करिअर नागपूरतर्फे आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करता अरे वा छान गुड डिसिजन मित्रांनो पोलीस भरती किंवा सरळ सेवा भरती कोणतीही स्पर्धा परीक्षा असो सर्वात कठीण वाटणारा विषय कोणता तर विद्यार्थ्यांचं मत असते अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी मित्रांनो माय करिअरने संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वे केला की कठीण वाटणारा विषय कोणता तर नाईंटी पर्सेंट विद्यार्थ्यांचं मत आलं मॅथ खरंच गणित इतका कठीण वाटणारा विषय आहे का तर याचं समाधान काढण्यासाठी माय करियरने तीन दिवसाचा डेमो क्लास अरेंज केला आहे चौदा पंधरा आणि सोळा मार्च सायंकाळी सात वाजता हा फ्री डेमो क्लास गुगल मीटवर होणार आहे मित्रांनो या फ्री डेमो क्लासमध्ये तुमचे तीन टॉपिक एकदम पक्के होणार आहे कोणते तीन टॉपिक पहिला टॉपिक वेगवेगळं अंतर दुसरा संख्याज्ञान आणि तिसरा टॉपिक शेकडेवारी या तीनही टॉपिकचं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे गणिताचे तज्ज्ञ मार्गदर्शक नितीन सेलोटे सर मित्रांनो या क्लासची विशेषता काय असणार आहे तर आत्ता नुकत्याच दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या विचारलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आणि दोन हजार बावीसमध्ये विचारू शकणाऱ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आहे किनी महत्वाची आणि आय एम पी प्रश्न मित्रांनो आणि या डेमो क्ला हा डेमो क्लास कसा असणार आहे ते समजून घ्या मित्रांनो एकतर तुम्हाला या डेमो क्लास करण्यासाठी नाव नोंदणी करणं आवश्यक आहे नाव नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळं अंतर संख्या ज्ञान आणि शेकडेवारी या टॉपिकची पी डी एफ तुम्हाला पाठवली जाईल तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहे सोडवून पाहायचे आहे चौदा पंधरा आणि सोळा मार्चला सायंकाळी सात वाजता या टॉपिकचं बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत विश्लेषण स्पष्टीकरण करून दिलं जाणार आहे तुमच्या जर काही अडचणी असल्या तुम्हाला जर हे प्रश्न सोडवता नाही आले तर त्याचं शंका निरसन केल्या जाईल आणि तुमचे बेसिकपासून एकदम सोप्या पद्धतीने ट्रिक्सनुसार नितीन सेलोटे सर तुम्हाला यातल यातलं मार्गदर्शन स्पष्टीकरण करून सांगतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमच्या मनातली गणिताची भीती निघून जातील तुम्हाला गणितात पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळतील हे या डेमोतून तुम्हाला लक्षात येईल तर म्हणून मित्रांनो अधिक वेळ करू नका आता लवकरात लवकर आपल्या र रजिस्ट्रेशन करा चौदा पंधरा आणि सोळा तारखेला सायंकाळी सात वाजता डेमो क्लासला अटेंड करा आपल्या सर्व सुद्धा याची कल्पना द्या ठीक आहे मित्रांनो धन्यवाद भेटू चौदा तारखेला धन्यवाद जय हिंद